नमस्कार, बीबीसी मराठीवर तुम्ही ऐकत आहात गोष्ट दुनियेची. माझं नाव आहे गुलशन. दर आठवड्याला आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधतो ज्याचा जगावर आणि कदाचित तुमच्या आमच्यावरही तितकाच परिणाम होऊ शकतो. स्वागत आहे तुमचं बीबीसी मराठीवर. ही आहे आजची गोष्ट दुनियेची. June 28, 2009 इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात एका रूम मध्ये एका पार्टीला सुरुवात होणार आहे. सगळीकडे फुगे लावलेले आहेत, फुलांचा सुगंध दरवळतोय, शॅम्पेनच्या बाटल्या उघडल्या जात आहेत, पण पाहुणे अजून कोणी आले नाही. ही पार्टी होस्ट करणारे स्टीफन हॉकिंग वाट पाहतच राहिले, पण कुणीच आलं नाही. का? याच रूमच्या एका कोपऱ्यात टांगलेल्या एका बॅनरवरून काही खुणा सापडतात. वेलकम टाइम ट्रॅव्हलर्स असं त्याच्यावर लिहिलंय. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी या पार्टीचं निमंत्रण कुणालाच दिलं नव्हतं त्या क्षणापर्यंत. ते दुसऱ्या दिवशी या पार्टीसाठीचं निमंत्रण पाठवतात, ज्यात ते म्हणतात की जर कोणी टाइम ट्रॅव्हलर असेल तर भूतकाळात येऊन माझ्या या पार्टीमध्ये मज्जा करा. पण या पार्टीला कोणीच आलं नाही, याचा अर्थ काय काढावा? भविष्यात कुणी या पार्टीला जाऊ शकेल का? तेही भूतकाळात जाऊन. थांबा, हे खूप गोंधळात टाकणारं आहे. यंदा आपण गोष्ट दुनियेची ऐकताना हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत की खरंच आपण भविष्यात किंवा भूतकाळात जाऊ शकतो का. जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर या क्षेत्रातल्या तज्ञांकडून बीबीसी मराठीच्या गोष्ट दुनियेची या जागतिक मराठी पॉडकास्टमध्ये. आताच ऐका हा संपूर्ण एपिसोड ऍपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन आणि स्पॉटीफाय या ऍप्सवर आणि बीबीसी मराठी .com वर.